घरी जायची तेव्हा माझी आई मला काळीनं बाय खाऊ देत होती. अशीच मी एकदा माझ्या आई संग बाजारामध्ये गेले. आईने मला विचारलं, सावित्री काय घ्यायचं ग तुला? तेव्हाच्या वक्ताला आम्हाला जिलबी लय आवडायची. मी आईला सांगितलं, आई मला जिलबी घेऊन दे ना. आईने मला जिलबीचा पुडा हातात दिला. आम्ही अशी रस्त्याने जिलबी खात खात चाललेले. तितक्यात गोरासाहेब आला की समोरून. गोरासाहेब म्हणतो, कसा लहान मुलांनी रस्त्याने जाताना काहीही खाऊ नये. या बया मी पटकन जिलबी फेकून दिली आणि समोर उभी राहिली. गोरासाहेब म्हणतो, कसा खूप हुशार आहेस. या बया मला वाटायला लागलं, माझी आई बी मला असं म्हणती बोरलाही हुशार. माझ्या बापी मला म्हणतो बोरलाही हुशार. गोरासाहेब म्हणतो बोरलाही हुशार. मला वाटायला लागलंय मी खरंच लय हुशार. मी हळूहळू मोठी व्हायला लागली होती. मी 9 वर्षाची झाली असत तेवढ्या धनकवाडीच्या पाटल्यांची पोर सुगणाबाई आली. आपल्या भावासाठी पोरगी शोधत होती. ज्योतिबा त्याचं नाव. त्या ज्योतिबाईच्या डोक्यात काही ना बाई विचार असत असं सुगणाबाई सांगत होती. आणि म्हणती कशी, सावित्री आणि ज्योतिबाईचा जोडा काय झाक दिसल. अव बोला फुल्याला गाठ पडली. मग मी ह्यांच्या संगत लगीन करून पुण्यामध्ये आले. तिथे येऊन बघते तर काय, इकडून तिकडून ठेवलेली नुसतं पुस्तक. बाबा म्हटलं, काय जणू पुस्तकच खातो की काय? अव ह्यांनी मला एकदा आवाज दिला आणि म्हणतात, कसं सावित्री पोरी बाळांची परिस्थिती लय वागळ आहे बघ. बुकामध्ये काय लिहिलंय हे आपण त्यांना शिकवायला पाहिजे. मी म्हणलं, माय 12 भाकरी थापून द्यायला सांगितल्या असत्या तर मी थपथपा थापून दिल्या असत्या. पण स्वतः शिकायचं दुसऱ्याला शिकवायचं मला नाही जमायचं बया. तेव्हा म्हणलं, सावित्री पुढचा पाऊल उचल, समाजाला तुझी गरज हाय. मी आकाशी बशी अक्षरांची पाठी करून त्यांच्याकडून शिकली. मला अक्षर मोत्यासारखी दिसायला लागली. मला लिवाया वाचायला यायला लागलं. मला लय गोड वाटत होत. ह्यांना विनय आनंद झाला. थोड्या दिवसात आमच्या घरामध्ये कुजबूज सुरू व्हायला लागली. सावित्रीला पोर नाही म्हणून घरातली बाहेरची माणसं कुजबूज करायला लागली. ह्यांना म्हणू लागली, दुसरं लगीन कर. हे म्हणलं, माझं दुसरं लगीन करून सावित्रीला स्वतः आणू, त्यापेक्षा सावित्रीचं दुसरं लगीन लावून द्या. समद्या लोकांनी तोंडात बोट घातली. म्हणायला लागली, ह्याच्या तोंडाला काय हाडमास आहे का नाही? हे म्हटलं, सावित्री समाजाची निर्मिती करायची असेल तर आपल्याला पोरी बाळांना शिक्षण दिलेच पाहिजे. ह्यांनी काही अवघडणी भिडेवाडीमध्ये पोरीसाठी पहिली शाळा सुरू केली. शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात 5 पोरी आल्या. हे म्हटलं, सावित्री वर्गात एक जरी पोर आली तरी तू तिला शिकवायचंच. मी होय म्हटलं. मी अशी पोरींना वर्गात बसवायची आणि अशी पाया पळवडून आली वस्तर सगळ्या पोरी भसकन पळून जायच्या. वर्गात कुणी बी नसायचं आणि बाहेर माणसांचा लय कालवा व्हायचा. म्हणायची, जर कोण शाळेला गेला तर त्याला आम्ही जीवच मारून टाकू. मरणाच्या भीतीनं एकही पोर शाळेला येत नव्हती. हे पुण्याचा घरोघर गेलं. म्हणायला लागलं, आरं जिच्या हाती पाळण्याची दोर ती जगाचा उद्धार करी. तुम्ही मरणाची भीती बाळगू नका सा. तेव्हा कुठं 4-2 4-2 पुरी शाळेला येऊ लागल्या. मी अशी पुरीना बसवायची आणि दिवाया वाचायला शिकवायची. पर पुरी बाळांना शिकवायला निघालं का, लोक रस्त्याने येताना मला लय त्रास द्यायची बघा. कोण अंगावर दगड मारायचं तर कोण खरकात पाणी टाकायचं. हे म्हटलं, सावित्री रस्त्याने तुला लोक लय त्रास देतात नव. तू या संगठी एक साडी घेऊन जात जा. तेव्हापासून मी माझ्या संगठी एक साडी घेऊन जायला लागली. अशी सुरू झाली आमची शाळा. रस्त्याने कुणी काय बी बोलू द्या, मी त्याकडे लक्ष देत नव्हती. पण थोड्या दिवसात एक माणूस गेलं ना माझ्या सासऱ्याकडं. म्हणायला लागलं, गोविंदराव तुमचा मुलगा आणि सून ह्या दोघांनी उच्चार पाडला आहे. जर ह्या दोघांनी हे शिक्षणाचे खोल बंद केले नाही तर आम्ही तुम्हाला वाईट टाकू वाईट. माय सासरं तापले ना. म्हणायला लागलं, ज्योती बाहेर ये. बाहेर आलं आणि माझ्या सासऱ्या समोर येऊन उभं राहिलं. माझ्या सासरं म्हणलं, काय लावलंय तू? तुझं काय ते शिक्षण बिक्षण असेल ना ते माझ्या घराबाहेर. माझ्या घरात राहून असली थेट चालायची नाही. हे समजा ऐकून घराबाहेर पडलं आणि मला म्हणलं, सावित्री तुझा निर्णय तू घे. आणि माझं बी पाऊल घराबाहेर पडलं. आम्ही दोघं बी अंगारीशी कपड्यांनी घराबाहेर पडलो. रस्त्याने जाता जाता ह्यांचा मित्र आला, उस्मान शेख त्याचं नाव. आम्ही उस्मान शेखच्या घरी जाऊन राहायला लागलो. उस्मान शेखच्या घरी गेल्यावर ह्यांनी काही दिवसांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचे कसब, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचे असून ही पुस्तके लिहिली. आणि मला म्हणलं, सावित्री लोकांना किती बी जरी सांगितलं रूढी परंपरा बाळगू नका सा, गुलामगिरी करू नका सा, तरी बी लोकांच्या डोक्यात काय प्रकाश पडत नाही. आता आपणच आपल्या कृतीतून लोकांना दाखवून दिले पाहिजे. पण कोणती कृती करायची? तेवढ्यात घराबाहेरून आवाज आला, पाणी वाढ ग माय, पोटात पाण्याचा थेंब नाय, पाणी वाढ ग माय. हे म्हटलं, इथं जनावरांना पाणी दिलं जातं आणि माणसांना का बरं नाही? तू जा बाहेर आणि त्यांना सांग.
होती व त्यांनाही द्रुप केलं जायचं. हे म्हटलं सावित्री आपण विधवा महिलांचे केस कापून द्यायचे नाहीत म्हणून आम्ही न्हाव्यांचा संप सुरू केला आणि तो घडवून आणला. थोड्या दिवसांनी हे रात्रीच्या वक्ताला पुस्तकलीवर बसले होते. रात्री 12 ठोका झाला असत तेवढ्यात घराचं दार वाजलं. एवढ्या रात्रीच्या वक्ताला कोण आला असेल बरं, जाऊन बाहेर बघते तर काय, दोन मोठ्याची माणसं कुराडी घेऊन उभी होती. तर म्हणतात आम्हाला ज्योतिबा कुठं आहे, आम्हाला त्याची खांडोळी करायची आहे. हे लगेच बाहेर आलं. काय पाहिजे तुम्हाला, आम्हाला तुझी खांडोळी करायची आहे, तुझी खांडोळी केल्यावर आम्हाला पैसा मिळणार आहे ती. बरंच आहे की मग करा माझी खांडोळी. दोघं बी एकमेकांकडे बघू लागले आणि कुराडी खाली फेकून दिल्या. म्हणलं आम्ही तुमची खांडोळी करणार नाही आणि म्हणले आम्ही तुमची खांडोळी करणार नाही पण तुमच्याकडे जी वाकड्या नजरेनं बघल आम्ही त्याची खांडोळी करू. काय चमत्कार झाला काय ठाऊ, जी माणसं खांडोळी करायला आली ती रखवालदार म्हणून हिंडायला लागली. अव एकदा ह एका विधवा बाईला घरी घेऊन आले. काशी तिचं नाव. हे म्हणलं ही पुटुशी हाय, समाजात हिच्यावर लय अन्याय केलाय. ही पुटुशी हाय म्हणून ही फुलावर जीव द्यायला गेली.